श्री स्वामी समर्थ 3 ऑक्टोबर 2024 नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. या काळात सर्व देवीच्या मंदिरात भाविकांचे दर्शनासाठी गर्दी होते. संपूर्ण भारतात देवीची विविध मंदिरे असून त्यांची ऐतिहासिक कथा देखील सांगितली जाते. आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे देवीची 51 शक्तिपीठे. नवरात्रीनिमित्त जाणून घेऊया की कोणती 51 शक्तिपीठे आहेत, तसेच या देवीची महती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या 51 शक्तिपीठांमध्ये कळस नसलेले एक देवीचे मंदिर कुठे आहे आणि त्याचा काय इतिहास आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. नाशिकच्या भद्रकाली परिसरातील भद्रकाली देवी ही सर्व देवी इतकीच महत्त्वाची आहे. भगवान विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक भाग केले. त्यावेळी जिथे जिथे देवीच्या शरीराचे तुकडे पडले तिथे एक शक्तिपीठ तयार झाले. अशा प्रकारे भारतात देवीची 51 शक्तिपीठे तयार झाली. त्यापैकीच नाशिकचे भद्रकाली हे एक पीठ तयार झाले आहे. जाणून घेऊया मंदिरातील खास गोष्टी. देवीच्या 51 शक्तिपीठ निर्मितीविषयी तंत्रा चुडामणी या ग्रंथात एक प्रसिद्ध कथा आहे. एकदा दक्ष प्रजापती यांनी एक यज्ञ आयोजित केला. त्यासाठी सर्व देवांना आमंत्रण दिले. मात्र आपल्या कन्येचे पती भगवान शंकराला मात्र हेतू पुरस्पर यज्ञाचे आमंत्रण दिले नाही. यावेळी शंकराचे न ऐकता पार्वती वडिलांच्या घरी यज्ञ कार्य असल्याने आमंत्रण नसतानाही गेली. या यज्ञ सोहळ्यात भगवान शंकरांचा हवीरभाग न देऊन मोठा अपमान करण्यात आला. पतीचा अपमान सहन न झाल्याने पार्वतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःची आहुती दिली. महादेवांना हे समजल्यावर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला आणि सतीचे मृत शरीर हातात घेऊन विलाप सुरू केला. भगवान शिवाचा विलाप आवडायचा कसा असा प्रश्न सर्व देवांना पडला. सर्व देव ब्रह्मदेवाच्या सल्ल्यावरून भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक भाग केले. त्यावेळी जिथे जिथे देवीच्या शरीराचे तुकडे पडले तिथे एक शक्तिपीठ तयार झाले. अशा प्रकारे भारतात देवीची 51 शक्तिपीठे तयार झाली. त्यापैकी नाशिकचे भद्रकाली हे एक पीठ तयार झाले. सतीच्या हनुवटीचा भाग तेथे पडला. संस्कृत भाषेत हनुवटीला चिबुक असे म्हणतात. यावरून पौराणिक काळात नाशिकला चिबुकस्थान असे म्हणत असत. पूर्वी भद्रकालीचे मंदिर बुधवार पेठेत होते. मात्र कालांतराने मूर्ती भंजकांच्या भीतीने मंदिरातील मूर्ती सुरक्षितरित्या सध्याच्या ठिकाणी हलवण्यात आली. तेव्हापासून या मूर्ती आताच्या मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. भद्रकाली मंदिराच्या जागी पूर्वी मठ होता, त्यामुळे या मंदिराला कळस नाही. आजही भद्रकालीचे मंदिर एखाद्या टोलेजंग वाड्यासारखे दिसते. 1790 या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे चिमाजी पटवर्धन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळते. भद्रकाली देवीच्या गाभाऱ्यात 9 ते 10 इंच उंचीच्या 9 मूर्ती आहेत. या मूर्ती पंचधातूच्या असून या नवदुर्गा आहेत. या मूर्ती बरोबरच एक दशभुजांचा गणपती देखील येथे आहे. या सगळ्या मूर्ती अतिशय प्राचीन असून आजही त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. मंदिरात शारदीय व चैत्र नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. तर आता जाणून घेऊया देवीची 51 शक्तिपीठे नेमकी कोठे आहेत. 1 श्रीशैल्य श्रीहट्ट इथे, 2 श्री पर्वत, 3 उज्जैनी, 4 कर्तोया तट, 5 कालमाधव, 6 कांची, 7 कुरुक्षेत्र, 8 कन्याश्रम, 9 कालीघाट, 10 कामगिरी, 11 करवीरा सरकारारा, 12 कश्मीरा, 13 किरीट, 14 गोदावरी तीर, 15 गंडकी, 16 चट्टल, 17 जनस्थान नाशिक, 18 जयंती, 19 जालंधर, 20 ज्वालामुखी, 21 त्रिपुरा, 22 त्रिस्त्रोत्रा, 23 नेपाळ, 24 नर्मदा, 25 पंचसागर, 26 प्रयाग, 27 प्रभास,
28 बहुला, 29 भैरव पर्वत, 30 मनकर्णिका, 31 मणिवेद, 32 मानस, 33 मिथिला, 34 युगाद्या, 35 रत्नावली, 36 रामगिरी, 37 वैद्यनाथ, 38 वर्जाक्षेत्र, 39 वृंदावन, 40 विभास, 41 सुची, 42 सुगंधा, 43 हिंगुला, 44 नलहाटी, 45 कालीपीठ, 46 वक्रेश्वर, 47 यशोरा, 48 अट्टहास, 49 नंदीपुरा, 50 लंका आणि 51 विराट। या ठिकाणी ही देवीची 51 शक्तिपीठे आहेत। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय श्री